नमस्कार श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते यावर्षी अधिक महिना आलेला आहे आणि हा अधिक महिना हा श्रावण आहे आणि हा जो योग आहे तर तो तब्बल एकोणीस वर्षानंतर आला आहे म्हणजे एकोणीस वर्षापूर्वी अधिक महिना हा श्रावण आला होता आणि आता पुन्हा एकोणीस वर्षानंतर यावर्षीचा अधिक महिना जो आहे तर तो श्रावण आलेला आहे आणि या अधिक श्रावण महिन्याची जी पौर्णिमा आहे तर ती एक ऑगस्टला आहे ही पौर्णिमा एकतीस जुलैला सुरू होणार आहे आणि एक ऑगस्टला संपणार आहे त्यामुळे पौर्णिमेचे जे व्रत आहे तर ते एक ऑगस्टला केले जाणार आहे आणि योगायोग म्हणजे या दिवशी मंगळवार आहे त्यामुळे आपल्याला अधिक महिन्यामुळे विष्णूंचे आशीर्वाद मिळणार आहेत श्रावणामुळे आपल्याला शिवांचे आशीर्वाद मिळणार आहेत आणि मंगळवार असल्यामुळे आपल्याला हनुमानांचे सुद्धा आशीर्वाद मिळणार आहेत अशा प्रकारे या दिवशी आपल्याला सर्व देवतांचे आशीर्वाद आणि कृपा ही मिळणार आहे या दिवशी स्त्रियांनी काही कामे करायची आहेत तर ही कामे कोणती करायची आहेत याचीच माहिती मी आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि त्यानंतर एका ठिकाणी आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे तर त्याची सुद्धा माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ खरंच आवडला तर व्हिडिओला लाईक करा एकोणीस वर्षानंतर जुळून आलेल्या अधिक श्रावण पौर्णिमेच्या दिवशी महिलांनी कोणती पाच कामे करायची आहेत तर सकाळी लवकर उठायचं आहे आणि सकाळी लवकर उठून स्नान करून उंबरट्यावर पाणी शिंपडायचे आहे यामुळे आपले जे पूर्वज आहेत तर ते तृप्त होतात वास्तुशास्त्रानुसार घराच्या मुख्य दरवाजात आपण पाणी शिंपडणे हे शुभ मानले आहे तसेच पौर्णिमेच्या दिवशी जर सकाळी आपण जर घराच्या मुख्य दरवाज्यात तांब्याच्या कलशातील पाणी शिंपडले तर आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी आणि धनधान्य यामध्ये वाढ होते घरातील कलह कमी होतात आपल्या घरातील जी नकारात्मकता आहे तर ती नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि सकारात्मक ऊर्जा ही आपल्या घरामध्ये येते त्यामुळे आपण पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून आपल्या उंबरट्यावर मुख्य दरवाजामध्ये पाणी शिंपडायचं आहे त्यानंतर आपल्याला मुख्य दरवाज्याजवळ रांगोळी काढायची आहे आपला मुख्य जो दरवाजा आहे तर तो आपल्याला यापूर्वी स्वच्छ करून घ्यायचा आहे आणि या मुख्य दरवाजाला सुद्धा आपल्याला या दिवशी ओवाळायचं आहे म्हणजे या मुख्य दरवाजाची आणि उंबऱ्याची सुद्धा आपल्याला पूजा हळदी कुंकू आणि आणि अर्पण आहे दीप अगरबत्तीने आपण या दिवशी उंबरट्याला हळदीचे लेपन सुद्धा करू शकतो यानंतर आपल्याला मुख्य दरवाज्याच्या बाहेर एक दिवा लावायचा आहे आणि या दिव्यामध्ये आपल्याला नेहमीचे तेल न वापरता तिळाचे तेल वापरायचे आहे त्यामध्ये तुम्हाला सात तांदळाचे दाणे टाकायचे आहेत आणि हे जे तांदूळ आहेत तर ते तुटलेले आणि फुटलेले नसावेत तर ह्या ज्या अक्षदा आहेत तर त्या अखंड असाव्यात तसेच आपल्याला एक लवंग आणि एक भीमसेनी कापूर हा या दिव्यामध्ये टाकायचा आहे आणि हा जो दिवा आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे कारण अधिक महिन्यामध्ये दीपदान हे सर्वश्रेष्ठ दान मानलेले आहे त्यामुळे आपल्याला हा दिवा हा प्रज्वलित करायचा आहे यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर मुख्य दरवाजाजवळ तेहतीस कोटी देव आणि आपले पितृदेव असतात तर असे म्हटले जाते त्यामुळे सर्व देवदेवतांना त्यांचा आशीर्वाद आपल्यावरती राहावा यासाठी प्रार्थना करायची आहे आता हे झालं की आपल्या उंबऱ्याच्या आणि मुख्य दरवाजाच्या बाबतीत आपल्याला या गोष्टी या पौर्णिमेच्या दिवशी करायच्या आहेत आता यावर्षी जी पौर्णिमा आहे म्हणजे यावर्षी ही अधिक महिन्यातील पौर्णिमा आहे आणि तसेच ती मंगळवारी आलेली आहे त्यामुळे आपल्याला अन्नपूर्णा मातेची सुद्धा सेवा करायची आहे तर काय करायचं आहे आपल्याला या दिवशी अन्नपूर्णा मातेचासुद्धा अभिषेक करायचा आहे विधिवत पूजा करायची आहे तर त्यासाठी आपल्याला अन्नपूर्णेची मूर्ती लागणार आहे तुमच्याकडे जर अन्नपूर्णा देवीची मूर्ती असेल तर तुम्हाला काय करायचं आहे तर एका ताटामध्ये अन्नपूर्णा देवीची मूर्ती घ्यायची आहे त्यानंतर तिला स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा आहे जर तुमच्याकडे गंगाजल असेल तर त्या पाण्यामध्ये तुम्ही थोडेसे गंगाजल हे टाकू शकता त्यानंतर गंगाजलाने अभिषेक केल्यानंतर तुम्हाला केशरयुक्त दुधाने म्हणजे दुधामध्ये थोडंसं केशर मिक्स करायचं आणि त्याने अभिषेक करायचं आहे आणि त्यानंतर स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा आहे जर तुमच्याकडे केशर आणि दूध नसेल तरी चालेल तुम्ही फक्त स्वच्छ पाण्याने अभिषेक हा करू शकता त्यानंतर त्या मूर्तीला स्वच्छ कपड्याने स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या तामनामध्ये तुम्हाला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत त्यावरती ती अन्नपूर्णा देवीची जी मूर्ती आहे तर ती ठेवायची आहे आणि त्यानंतर तिला हळदी कुंकू लावायचं आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे तर अन्नपूर्णा देवीचा जो मंत्र आहे तर तो मंत्र म्हणत आपल्याला तिच्यावर तांदूळ हे अर्पण करायचे आहेत आता हे तांदूळ किती अर्पण करायचे तर त्या देवीच्या खांद्यापर्यंत तांदूळ येतील म्हणजे ती जी मूर्ती आहे तर त्या मूर्तीच्या खांद्यापर्यंत तांदूळ येईपर्यंत आपल्याला उजव्या हाताने तांदूळ हे अर्पण करायचे आहेत यामुळे काय होतं तर आपल्या घरामध्ये अन्नधान अन्नधान्याची कमी ही कधीही पडत नाही देवी अन्नपूर्णा जी आहे तर ती आपल्या घरातील धन्नधान्याची देवी मानली जाते आणि आपण जे अन्न खातो आपण जे रोजचे जेवण जेवतो तर हे आपल्याला देवी अन्नपूर्णेच्या कृपेमुळेच मिळत असते त्यामुळे आपल्या घरामध्ये देवी अन्नपूर्णेचा सदैव वास राहावा तर यासाठी आपल्याला ही सेवा करायची आहे माता अन्नपूर्णेला आपण खांद्यापर्यंत तांदूळ अर्पण केल्यानंतर तिला फूल अर्पण करायचं आहे तसेच तुम्ही गोडाची खीर बनवा त्याचा नैवेद्य दाखवा किंवा खडीसाखरेचा नैवेद्य दाखवा धूप दीप अगरबत्तीने ओवाळायची आहे आणि कोणतीही पूजा करताना सर्वप्रथम आपल्याला दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा असतो हे लक्षात ठेवा कोणतीही पूजा ही दिव्याची पूजा करूनच करायची असते आता यानंतर योगायोगाने मंगळवार हा अधिक श्रावण पौर्णिमेच्या दिवशी आलेला आहे त्यामुळे आपल्याला आपल्या कुलदेवीची सेवासुद्धा करायची आहे अतिशय उच्च कोटीची मानली गेलेली कुलदेवीची जी सेवा आहे तर ही आपल्याला या दिवशी करायची आहे असे योगायोग हे लवकर लवकर येत नाहीत त्यामुळे हा जो योग आलेला आहे तर तो चुकवू नका या दिवशी नक्कीच कुलदेवीची सेवाही करा कुलदेवीला कुंकुमार्चन करायचं आहे आणि कुलदेवीची ओटी भरायची आहे जर तुमच्याकडे कुलदेवीची मूर्ती किंवा टाक जर नसेल तर तुम्ही सुपारीला सुद्धा कुंकुमार्चन करू शकता सुपारीला तुमची कुलदेवी माना आणि कुंकुमार्चन करा परंतु नक्की आव कुंकुमार्चन हे या दिवशी करा कारण पौर्णिमा आणि मंगळवार हा योग जुळून आलेला आहे तर कुंकुमार्चन कसे करायचे ओटी कशी भरायची तर याचा मी डिटेलमध्ये व्हिडिओ बनवणार आहे तसेच आपण अजून काय करायचं आहे या पौर्णिमेच्या दिवशी तर आपला जो घरामध्ये कलश स्थापन केलेला असतो मंगल कलश जर तुमच्या देवघरामध्ये स्थापन केलेला असेल तर तुम्हाला त्यातले पाणी बदलायचे आहे नारळ जर खराब झाला असेल धान्य खराब झालं असेल तर हे सुद्धा तुम्ही या पौर्णिमेच्या दिवशी नक्कीच बदलू शकता या दिवशी आपल्याला एके ठिकाणी स्वस्तिक हे काढायचं आहे स्वस्तिक हे मांगल्याचे प्रतीक आहे ते एक भारतीय संस्कृतीचे सुद्धा प्रतीक आहे स्वस्तिकमध्ये सूर्य इंद्र वायू पृथ्वी लक्ष्मी ब्रह्मदेव शिवपार्वती गणेश तर अशा अनेक देवतांचे वास्तव्य असते आणि स्वस्तिकचा सूचक अर्थ हा कल्याण असो तर असा आहे शांती समृद्धी आणि मंगल यांचे प्रतीक म्हणजे स्वस्तिक स्वस्तिक हे जर चिन्ह आहे तर ते अतिशय पवित्र चिन्ह मानले जाते आणि या स्वस्तिक चिन्हाचे चार भाऊ म्हणजे धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे आहेत ते श्रीहरी विष्णूंचे हात असून या चार हातांनी ते या सृष्टीचे पालन आणि रक्षण करत असतात स्वस्तिक हे सूर्याचे आसन आहे शोभा सुसंवाद उल्हास सौंदर्य आशीर्वाद शांती कल्याण प्रीती तर हे सर्व गुण स्वस्तिक या चिन्हामध्ये सामावलेले आहेत त्यामुळे आपल्याला हे स्वस्तिक काढायचं आहे योगायोगाने अधिक महिना आहे जो विष्णूंना समर्पित आहे तसेच अधिक श्रावण महिना आहे त्यामध्ये पौर्णिमा ही मंगळवारी आलेली आहे त्यामुळे आपण अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी हे स्वस्तिक काढू शकतो तर तुम्ही हे स्वस्तिक तुमच्या मुख्य दरवाज्यावर काढू शकता मुख्य दरवाज्यावर सकाळी उठल्यावर उंबरट्यावर पाणी वगैरे सिंपडल्यानंतर हळदीने किंवा कुंकवाने हळदीने सुद्धा काढू शकता किंवा कुंकवाने सुद्धा काढू शकता तुम्हाला स्वस्तिक हे काढायचं आहे आणि स्वस्तिकला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करून अगरबत्तीने ओवाळायचं आहे अशा प्रकारे त्या स्वस्तिकाची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे त्यानंतर या दिवशी आपल्याला किचनमध्ये सुद्धा स्वस्तिक काढायचं आहे आपल्या गॅसची पूजा करायची आहे त्यानंतर तुम्ही गॅस सेगडीवरती सुद्धा स्वस्तिक काढू शकता किंवा भिंतीवरतीसुद्धा स्वस्तिक काढू शकता तर स्वस्तिक काढायचं आहे आणि तिथेसुद्धा तुम्हाला या स्वस्तिकची पूजा करायची आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला देवघरासमोर स्वस्तिक काढायचं आहे आता देवघरासमोर हे स्वस्तिक तुम्हाला कसं काढायचं आहे हे मी तुम्हाला थोडक्यात सांगते यासाठी तुम्हाला एक पाठ घ्यायचा आहे त्या पाटावरती तुम्हाला एक लाल वस्त्र अंतरून घ्यायचं आहे आणि त्यावर तुम्हाला रांगोळीच्या साह्याने हे स्वस्तिक काढायचं आहे रांगोळीने किंवा फुलांच्या पाकळ्याने सुद्धा तुम्ही ही स्वस्तिक काढा आणि हे जे स्वस्तिक आहे हे तुम्हाला काढायचं आहे त्यानंतर त्यामध्ये तुम्हाला तुम्ही रंगीत रांगोळीसुद्धा वापरू शकता पांढरीसुद्धा वापरू शकता त्या स्वस्तिकवरती तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे त्यानंतर थोड्याशा अक्षदा अर्पण करायच्या आहेत त्यानंतर फुल अर्पण करायचं आहे आणि ह्या स्वस्तिक चिन्हाची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे तिथे निरंजन लावायचं आहे धूप दीप अगरबत्तीने ओवाळायचं आहे तसेच नैवेद्य म्हणून खडीसाखर तर हीसुद्धा आपल्याला ठेवायची आहे तर अशा प्रकारे सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला देवघरासमोर हे स्वस्तिक काढायचं आहे जर तुम्ही फुलांच्या पाकळ्याने किंवा रांगोळीने स्वस्तिक काढलं तर पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला हे जे स्वस्तिकची रांगोळी किंवा फुलांच्या पाकळ्या आहेत तर ह्या भरून निर्माल्यमध्ये टाकायच्या आहेत तर अशा प्रकारे तुम्ही मुख्य दरवाज्यावर स्वस्तिक काढायचं आहे किचनमध्ये स्वस्तिक काढायचं आहे आणि तुम्हाला तुमच्या देवघरात देवासमोरसुद्धा एका पाटावरती स्वस्तिक काढून त्याची पूजा ही आपल्याला करायची आहे स्वस्तिक जी आहे तर ते आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये प्राचीन काळापासूनच मंगलचिन्ह मानले जाते गणपतीची जी पूजा आहे तर ही सुद्धा स्वस्तिक काढूनच सुरू होते तसेच माता लक्ष्मीची कोणतीही पूजा करताना आपण स्वस्तिक काढतो कलशाची स्थापना करताना सुद्धा आपण त्या कलशावरती स्वस्तिक हे काढत असतो स्वस्तिक काढताना त्याच्या दोन्ही बाजूला दोन उभ्या रेषा ह्या नक्की काढायच्या आहेत मुख्य दरवाजाची पूजा झाली त्यानंतर अन्नपूर्णा मातेची सेवा झाली त्यानंतर आपल्या कुलदेवीची सेवा झाली तसेच स्वस्तिक चिन्हाची पूजा ही आपल्याला करायची आहे आता ही चार कामे झाल्याने आपल्याला पाचवं काम कोणतं करायचं आहे तर या दिवशी श्रीहरी विष्णूंची सुद्धा विधिवत पूजा करायची आहे आणि त्यांना अभिषेक करताना आवरजून केशरयुक्त दुधाने अभिषेक करायचा आहे दुधामध्ये थोडेसे केसर हे मिक्स करायचे आहे आणि या दुधाने अभिषेक करायचा आहे कारण अधिक महिन्यामध्येच ही पौर्णिमा आलेली आहे आणि अधिक महिना हा श्रीहरी विष्णूंचा महिना आहे त्यामुळे विष्णूंची सुद्धा आपल्याला जेवढी जमेल जे तर तेवढी सेवा करायची आहे तसेच या दिवशी श्रीहरी विष्णूंचा नामजप जो आहे त्यांचा जो मंत्र आहे मग तुम्ही ओम विष्णवे नमः म्हणा किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः तर या मंत्राचा जप हा तुम्हाला जेवढा होईल तर तेवढा करा तर अशा प्रकारे एक ऑगस्टला आपल्याला ही पाच कामे करायची आहेत मुख्य दरवाज्याची पूजा केल्यामुळे आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी येते माता अन्नपूर्णेच्या पूजेमुळे सेवेमुळे आपल्या घरामध्ये धनधान्याची भरभराट होते तसेच कुलदेवीची जर आपण सेवा केली तर आपल्या कुळाचे रक्षण होते आपल्या कुळाचे नाव मोठे होते स्वस्तिक चिन्हाची पूजा केल्यामुळे अखंड सौभाग्य प्राप्त होते आणि श्रीहरी विष्णूंची पूजा सेवा केल्यामुळे आपली जी काही पापे आहेत तर ते नष्ट होतात आणि मृत्यूनंतर आपल्याला स्वर्गप्राप्ती होते